संगमनेर शहराच्या वैद्यकीय व्यवसायाला एक मोठी परंपरा आहे आणि हीच परंपरा निरंतरपणे काही जण जाणीवपूर्वक जोपासतात. त्यात काटे परिवाराचा नामोल्लेख करावा लागेल. संगमनेरचे जुन्या पिढीतील काटे हॉस्पिटल हे तशा अर्थाने अनेकांसाठी आधारभूत. त्या काळी सुरू केलेल्या काटे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाजीरावजी कुटे यांनी संगमनेरकरांसाठी आपली सेवा रुजू केली. दुसऱ्या पिढीतील डॉक्टर गिरीशरावजी काटे यांनी देखील ही सेवा निरंतरपणे पुढे चालू ठेवली आणि आता याच सेवेचा कित्ता डॉक्टर सौरभ गिरीशराव काटे यांच्या माध्यमातून सुरू आहे. आज डॉक्टर सौरभ काटे यांच्या हॉटेल ग्रेपजवळ गुंजळवाडी रोड या ठिकाणी नव्यानेच सुरू झालेल्या काटे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सौ कांचनताई थोरात, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात यासह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमास डॉक्टर काटे रुग्णालयाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर हजर होते.
त्यानंतर हाच डॉक्टर गिरीश कटोस्कोपिस्ट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया त्यांनी आपल्या आजोबांप्रमाणे वडिलांप्रमाणे स्वतःची रुग्णसेवेला वाहून घेतला आणि संगमनेरकरण करता सुरू केली। तेही पुणे नाशिक सोडून संगमनेरमध्ये स्थायिक झाले। त्यांचे काटे हॉस्पिटल अतिशय दिमाखामध्ये सुरू झाले आहे। तेथे सर्व प्रकारची स्वतःची ऑपरेशन करतात, लॅप्रोस्कोपी ऑपरेशनही करतात। यानंतर डॉक्टर सुधीरजी तांबे यांचाही सन्मान डॉक्टर गिरीश काटे करत आहेत। आदरणीय माजी नगर दुर्गाताईंचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। हा दुर्गाताई तांबे यांचा सन्मान अनिताजी काटे करतील आणि कांचनताई थोरात यांचाही, कारण मला असं वाटतं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त व्यवसाय न बघता एक रुग्ण सेवा हीच ईश्वर समोर। यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे। मी सौरभ सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा। मान्यश्री यांचे सन्मान दिलीपजी शिंदे सर, उद्घाटन समारंभावेळी आपला मौल्यवान वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। काटे हॉस्पिटलची स्थापना ही 1948 साली डॉक्टर बाजीराव लक्ष्मणराव काटे म्हणजे माझे आजोबा यांनी माळीवाडा येथे केली होती। त्यानंतर डॉक्टर गिरीश बाजीराव काटे म्हणजे माझे वडील यांनी त्यांची प्रॅक्टिस जी आहे ती 1978 साली सुरू करून ते आजपर्यंत जो आजोबांनी आम्हाला दिलेला रुग्णसेवेचा वारसा आहे त्यांनी तो आजपर्यंत चालवलेला आहे। आता या काटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्वरूपाने तोच वारसा मी डॉक्टर सौरभ गिरीश काटे आणि माझी पत्नी डॉक्टर शीतल सौरभ काटे त्याच पद्धतीने आमचे मित्र डॉक्टर स्वप्नील भालेराव सर जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि डॉक्टर विशाल आंबरे सर जे इंटेन्सिव्हिस्ट आणि ICU इन्चार्ज आहे काटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे, अशा चार ब्रांचेस घेऊन आम्ही काटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं आज उद्घाटन समारंभावेळी आपल्याला स्वागतोत्सवात मी उभा आहे। मी डॉक्टर सौरभ गिरीश काटे, मी जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि GI सर्जरी अशा तिन्ही ब्रांचेस घेऊन या ठिकाणी चालू केलेलं आहे हे काटे मल्टीस्पेशल हॉस्पिटल। त्याच पद्धतीने माझी पत्नी डॉक्टर शीतल सौरभ काटे या ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्या या ठिकाणी डिलिव्हरी असेल, सिझेरियन सेक्शन असेल, स्त्री वंदत्व निवारण असेल, सगळे स्त्रीरोग आहेत त्या पद्धतीमध्ये त्या इथं प्रॅक्टिस करणार आहेत। त्याच पद्धतीने डॉक्टर स्वप्नील भालेराव सर हे गुडघेरोपण आणि सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये त्यांनी पुढे फेलोशिप्स केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचे सर्व हाडांच्या सर्जरीज आता या हॉस्पिटलमध्ये आपण रुग्णांच्या सेवेमध्ये सुरू करतो। त्याच पद्धतीने डॉक्टर विशाल आंबरे हे DNB ॲनेस्थेशिया आहेत, त्यांनी ICU IDCCM हा कोर्स केलेला आहे पुढे आणि त्यांनी 3 वर्ष त्यांचा ICU रन देखील केला आहे राहुरी या शहरामध्ये। आता ते आम्हाला जॉईन करून या ठिकाणी सर्पदंश असेल, OPP पॉयझनिंग असतील, मायकार्डियल इन्फेक्शन असेल, अशा अनेक रोगांवरती आपण असे 4 लोक मिळून या ठिकाणी एकाच छताखाली सर्व रुग्णांना सगळ्या सेवा कमी अल्पदरामध्ये उपलब्ध करून देण्याचा आपला ध्यास आहे आणि अशा पद्धतीने काटे परिवाराचं जे रुग्णसेवेचं व्रत आहे ते आम्ही घेऊन पुढे चालणार आहोत। असं आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा संपूर्णपणे या ठिकाणी इथे नवीन हॉस्पिटल सुरू होत आहे। या काटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटक राज्याचे माजी महसूल मंत्री तर सर्वांचे नेते मान्य आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब, एक पुढचं पाऊल आता सर्वत्र झालेलं आहे आणि मला आनंद होतो की नवीन पिढीमध्ये सुद्धा खूप चांगले आपल्याकडे सुपर स्पेशालिस्ट आलेले आहेत। डॉक्टर माळी आहे कार्डिओलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर शेवाळे आहे कार्डिओलॉजिस्ट, नंतर डॉक्टर ऋषिकेश आलेला आहे वाघोलीकर तो युरोलॉजिस्ट आहे, त्यामुळे आता संगमनेर हे आता सुपर स्पेशालिटी झोनमध्ये आलेलं आहे। आणि सांगितलं पाहिजे की इतक्या चांगल्या सुविधा आज संगमनेरमध्ये आहे आणि त्यामध्ये सौरभ यांनी हे अतिशय सुंदर म्हणजे सुंदर दिसायला सुंदर आहे परंतु सर्व आधुनिक ज्या काही इक्विपमेंट्स म्हणतो वेल इक्विप्ट असं त्याला आपण म्हणतो, सर्व असं ICU अत्यंत उत्तम आहे, मॉड्युलर थिएटर या ठिकाणी आलेलं आहे। आम्हाला ते दिवस आठवले की या सर्वांचा फार हेवा वाटतो, आम्ही ज्या परिस्थितीमध्ये प्रॅक्टिस सुरू केली
छोट्याशा जागेमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळेस कुठल्या सुविधा नव्हत्या, ब्लड बँक नव्हतं, कुठल्या सुविधा नव्हत्या, एक्सरेच्या सुद्धा सुविधा नव्हत्या. डॉक्टर मुळे बसलेले आहेत आमचे मित्र, ते आल्यानंतर थोडे आम्हाला एक्सरेची सुविधा त्या ठिकाणी झाली. तर असं एक बदलत हे सर्व आज बदलले. पण निश्चितपणाने जो एक संस्कार आदरणीय डॉक्टर ताटे यांनी घालून दिला होता तो होता म्हणजे पेशंटची रुग्णाची माणुसकीच्या भावनेतून सेवा. ते फार सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं. वैद्यकशास्त्र जसं जमाना बदलतो तसं सगळंच बदलत असतं. पण निश्चितपणाने आज आनंद वाटतो की सौरभसारखे नवीन ब्लड गरज असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन ब्लड येण्याची गरज असते. त्यामुळे मला निश्चितपणाने आणि सौरभचं खूप चांगलं रेप्युटेशन आहे. त्याने आज जरी हॉस्पिटल सुरू केलं त्याच्या आधी त्यांनी जी प्रॅक्टिस केली त्याच्यातून एक लौकिक ज्याला म्हणतो एक रेप्युटेशन त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी मिळवलेलं. त्याच्या जोडीला इथे त्यांनी टीम तयार केली. आता टीमचेच दिवस आहे. एक व्यक्ती प्रॅक्टिस करण्यापेक्षा टीम प्रॅक्टिस इथे आहे. त्यामुळे त्यांनी इथे त्याची टीम इथे तयार केलेली आहे. त्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट आहेत, तसेच स्वप्नील भालेराव ऑर्थोपेडिक सर्जन आहे, जॉईंट रिप्लेसमेंट करतात. हे सगळी अशी एक चांगली टीम घेऊन सौरभने एक अद्ययावत असेल ते हॉस्पिटल सुरू केलं आहे. निश्चितपणाने डॉक्टर गिरीश काटे यांनी देखील दादांची परंपरा पुढे नेली आणि आता सौरभ ती आणखीन उंचावर नेत आहे. मी सर्व काटे परिवाराचं अभिनंदन करतो, सौरभचं अभिनंदन करतो. सौ शीतल काटे ह्या देखील उच्च शिक्षित आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. हे हॉस्पिटल मी बऱ्याच वेळा गुंजाळवाडीला किंवा ढोलवाडीला जातानी दिसत होतं रस्त्याने आणि कधी याचं ओपनिंग होतं ह्याची मी वाटच बघून होते. तर आज हे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आज इथे उद्घाटन ह्याचं झालेलं आहे. आणि खरं तर संगमनेर शहरात शहर कुठे संपतं आणि ढोलवाडी असेल नाही तर गुंजाळवाडी कुठे चालू होते हे काही राहिलेलं नाही आहे. म्हणजे त्याचा काही मार्किंगच राहिलेली नाही आहे. कारण संगमनेर शहर असं भुन्नाट वेगाने वाढत चाललेलं आहे आणि पूर्ण वेग जो आहे हा आपल्याला शेजारच्या गावांमध्ये तो पसरताना दिसत आहे. आणि म्हणून आहे डॉक्टर शीतल आहेत, डॉक्टर भालेराव आहेत, डॉक्टर आंबरे आहेत आणि त्यांची सर्व टीम जी आहे ती खूप चांगली सेवा जी आहे ती आपल्या सर्वांना आपल्या सर्व लोकांना ती देणार आहे. खरंच म्हणजे डॉक्टर मामांनी आज इथे सांगितलं की आपला संगमनेर तालुका जो आहे हा डॉक्टर्स हब पूर्वीपासून होता. खूप म्हणजे जुने डॉक्टर्स जे आहे ते पूर्ण तालुक्यामध्ये अतिशय डॉक्टर काटे आहेत, डॉक्टर गाडगीळ आहेत आणि खूप सारे डॉक्टर्स जे आहेत ते खूप वर्षानुवर्ष इथे सेवा देत आहेत आणि तालुक्यामधनं लोक जे आहेत ते त्यांना स्पेशली दाखवण्यासाठी येत असतात. जिल्ह्यामधनं लोक म्हणजे मला खरं अभिमान वाटतो की आमची जी पिढी आहे ती सुपर स्पेशालिटी करून कुठे बाहेर नाही जाते तर संगमनेरमध्ये पुन्हा येते आणि लोकांच्या सेवेमध्ये इथे रुजू होते. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मला असं सांगायची आहे की योजून केल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. फोटो होता तो माझ्या डोळ्यासमोर अजून आहे की ते औषध कुठता येत अशा प्रकारचा तो चर म्हणजे याचा तो फोटो होता आणि डॉक्टरांचा लाकडी बाक होता तो काही अजून बदलला नाही. हे डॉक्टर आले परंतु डॉक्टरांनी काही बाक बदलला नाही. आणि त्यांच्या परिवारामधील शिरीष काटेंचं माझं नाव घ्यायचं राहिलं, चित्रताईंचं पण नाव घ्यायचं राहिलं. परंतु काटे डॉक्टर त्या काळातले पहिले डॉक्टर होते, डॉक्टर गाडगे आले, डॉक्टर सातपुते आले, सगळं सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. पण डॉक्टर बंधूसुद्धा आहेत. म्हणजे असं वाटतं की मला तर असं वाटतं मी डॉक्टर मोठ्या डॉक्टर काट्यांनाच बघते. तर असे त्यांनी सुद्धा तो लाकडी बाग तसाच ठेवला, ते तसंच ठेवलं, तशीच प्रॅक्टिस केली. आणि या तीन कन्या आमच्या दोघी ताई सुमतीताई उमाताई या सगळ्या सासरी गेल्या. सासरी गेल्यानंतर आमच्या मातोश्री लीलाताई यांचं वय झालेलं होतं. पण या रायते परिवारामधनं आमच्या अनिता वहिनी पलटणवरनं आल्या आणि खरंच सुसंस्कारित त्या खूप संस्कार त्यांच्यावर आहे. त्यांनी ते हॉस्पिटलच्या उद्घाटनाला येताना खूप म्हणजे खूप आठवणींचं एक असं आठवणी आम्हाला सगळ्या काही येत होत्या. डॉक्टर काटेंची मूर्ती समोर दिसत होती आणि म्हणून मी सौरभ काटे, शीतल काटे आणि काटे परिवाराला या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.
अध्यक्ष माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे. 2 महिन्यापूर्वी म्हणजे इलेक्शन सुरू झाल्याच्या त्या दरम्यानमध्ये माझ्याकडे डॉक्टर सौरभ आले आणि म्हटले हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं. मी म्हटलं अरे इलेक्शन सुरू झालंय. ते म्हटले इलेक्शन चोळून जाऊ द्या आणि तुम्हाला जी योग्य तारीख वाटेल ती तुमची ती तारीख आमची तारीख. मी म्हटलं एकच एक 4 तारखेला निकाले 3 तारखेला मी नक्की संगमनेरला. अरे त्यामुळे ही 3 तारीख आज झाली आणि हा सुंदर कार्यक्रम येथे संपन्न होतो आहे. अत्यंत सुंदर वास्तू जे ज्ञानेश्वरवरती आहेत आर्किटेक्ट म्हणून खूप चांगलं काम त्यांचं आहे. जेसीबीटीचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीची वास्तू ही उभी केलेली आहेच. त्याचबरोबर डॉक्टरांनी तरी आजच्या निमित्तानं एक सगळ्यात महत्वाचं काम केलं की जुन्या आठवणीला खूप उजाळा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दिलेला. आदरणीय स्वर्गीय काटे दादा हे आपल्या संगमनेर तालुक्याचं समजा संगमनेर तालुक्याचा इतिहास लिहायचा फॉरलन मेडिकलचा इतिहास लिहायला का वैद्यकीय क्षेत्र कसं पुढे गेलं तर काटेदादांचा उल्लेख आणि डॉक्टर गाडगिळांचा उल्लेख हा करावाच लागणार आहे. त्यांच्याशिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही अशा पद्धतीचं ते या क्षेत्रामधलं त्यांचं काम आहे. तो कालखंड कसा होता 42 सालचा विचार करा. 42-48 आता इतक्या वर्षानंतर आपण 75-80 वर्ष होऊन गेले 82 वर्ष एवढा ह्या सगळा कालखंड त्यावेळेच्या कालखंडात म्हणजे 100 ही जवळ आली 100 वर्ष पूर्ण व्हायला अशा वेळेस त्या त्या परिस्थितीमध्ये MBBS झालेले डॉक्टर हे इथे येतात आणि इथेच खरं ते काटेवाडी बारामती तसं जास्त आकर्षक आहे. तिकडचे बागायतदारांची अर्थव्यवस्था चांगली आहे. असं असताना लोकांच्या प्रेमात पडून त्यांनी संगमनेर स्वीकारलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी केली. हे नाकारता येणार नाही. सगळ्यात महत्वाचं संगमनेरला राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इथं सेवा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आजाराचा काटा काढून टाकली इतकं इतकं म्हणजे त्या एक काही गोष्टी डॉक्टरांच्या याच्यात अशा असतात की कसं वागतो कसं ट्रीटमेंट देतो निस्तार त्यांच्या स्वभावानं वागण्यानं सुद्धा निम्मा आजार जात असतो. तसं ते डॉक्टर काटेंचं डायग्नोसिस खूपच चांगलं आणि त्या काळात अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व हे त्यांचं राहिलं. म्हणजे त्यानंतर डॉक्टर गिरीश आले आणि डॉक्टर गिरीशांनी ते चांगल्या पद्धतीनं पुढं चालवलं. आता नवी टीम आमची इथे आलेली आहे आणि त्यामध्ये डॉक्टर सौरभ डॉक्टर शीतलताई डॉक्टर स्वप्नील भालेराव डॉक्टर आमरे आणि ही सगळे जे आता या प्रॅक्टिस ते करणार आहेत. मला ते मला फार पूर्वीचं हे नाही डॉक्टर तांबेंना माहिती आहे की डॉक्टर सौरभनं अगोदरच चांगली पकड घेतलेली म्हणजे उद्घाटन करायला कधी चालतं याला कारण जास्त का आपली पकड चांगली बसलेली आहे. आता तुम्ही कधी येऊन उद्घाटन करून जा असं इतकं चांगल्या पद्धतीनं त्यांनी एक यश हे मिळवलेलं आहे. सुंदर असं हॉस्पिटल त्यांनी निर्माण केलंय. इकडे डॉक्टर तांबेंनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे पहिले डॉक्टर काटे डॉक्टर गाडगिळ त्यानंतर मोठा कालखंड आहे हा आणि त्यानंतर डॉक्टर सातपुते आणि त्यानंतर डॉक्टर तांबे आणि नंतर डॉक्टर आले नंतर टप्पेटप्पे जे सुरू झाले तर आता खरं आहे की हब एक मेडिकल हब झाला असं म्हणलं तरी अवघड ठरत नाही की सगळेजण एक मेडिकलच्या क्षेत्रामध्ये चारही बाजूच्या तालुक्यातून आता आपल्याकडे लोक येतात आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण केलेली सेवा या मेडिकल क्षेत्रानं संगमनेरच्या ही कायम उल्लेखनीय अशी राहिलेली आहे. आणि म्हणून आता या निमित्तानं डॉक्टर सौरभ आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर सौरभ डॉक्टर शीतलताई स्वप्नीलजी भालेराव यांची सगळी टीम जी आहे त्या टीमला मी या निमित्तानं शुभेच्छा इथे देतो आहे. डॉक्टर गिरीजी काटे यांनी जे प्रेमाचं आता शरीर ज्या आज आलेत दुबईला होते रिटायर होऊन आता आणि तुम्ही एक चांगली गोष्ट केली की सगळे पाहुणे इथे आज त्या निमित्तानं आले बारामतीकडचे आणि केवढा गोतावळा जमा केला तुम्ही आज गेट टुगेदरच झालं आपलं गेट टुगेदर झालं खऱ्या अर्थानं गेट टुगेदर आज झालं. तर त्यांना या बारामती फार पुढे गेलेली आहे त्यामधनं आपण पाठीमागे आपलं चाललेलं त्यांच्या पाठीमागे परंतु एक खूप सुंदर कार्यक्रम या निमित्तानं झाला. मी या सर्व डॉक्टरच्या टीमला
डॉक्टर सौरभ आणि त्यांच्या टीमला खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री श्री बाळासाहेबजी थोरात यांनी आज आपला अमूल्य वेळ काढून काटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आपले माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांचे देखील मी आज मनापासून आभार मानते. आज आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या जीजी लाडक्या जीजी कांचनताई थोरात या देखील आपल्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत आणि आपल्या कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढवली त्यांनी. त्याबद्दल मी तुमचे देखील जीजी फार आभार मानते. त्यानंतर आपल्या संगमनेर शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आपल्या लाडक्या नगराध्यक्षा सौ माननीय सौ दुर्गाताई तांबे या देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आपल्या संगमनेर शहराचे आमच्या पिढीचे युवा नेतृत्व आणि एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात आज त्या देखील आपल्या इथे उपस्थित आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर प्रदीपजी मालपाणी ॲडव्होकेट प्रदीपजी मालपाणी माजी IAS अधिकारी आनंदजी रायते SR थोरात समूहाचे संचालक श्री आबासाहेब थोरात यांनी देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी त्यांचे देखील खूप मनापासून आभार मानते. आज या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बरीच मंडळी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण तरी देखील उपस्थित सर्व संगमनेर शहरातील प्रतिष्ठित मान्यवर आणि सन्माननीय डॉक्टर्स सगळे आज इथे उपस्थित आहेत. तसेच आमच्या काटे परिवारातील काटे परिवारातील सर्व शुभचिंतक आणि आमचे आप्तेष्ट हे देखील वेळात वेळ काढून पुण्यावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपले जाहीर करते की आपले काटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. माझ्या आजोबांपासून पहिली पिढी जेव्हा आज सगळ्यांनी उल्लेख केलाय डॉक्टर बाजीराव लक्ष्मणराव काटे त्यांनी हे रुग्णसेवेचे व्रत सुरू केलं 1942 पासून. त्यानंतर माझ्या बाबांनी 1978 पासून डॉक्टर गिरीशजी काटे यांनी ते अविरत आजपर्यंत चालू ठेवलंय. त्याच्यामध्ये खूप भक्कम साथ दिली आहे माझ्या आजींनी की सौ लीलाबाई बाजीराव काटे आणि तसेच माझ्या आईनी देखील सौ अनिता गिरीश काटे यांनी देखील याच्यात खूप मोलाचा हातभार लावलेला आहे एवढ्या वर्षांमध्ये. आणि आज तिसरी पिढी सौरभ डॉक्टर सौरभ गिरीश काटे आणि त्यांची पूर्ण टीम डॉक्टर शीतल सौरभ काटे तसेच स्वप्नील डॉक्टर स्वप्नील भालेराव डॉक्टर आमरे हे सगळेजण मिळून आज ही पूर्ण टीम काटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सज्ज होत आहे रुग्णांच्या सेवेसाठी. तर मी जाहीर करते की आज इथे उद्घाटन झालेले आहे आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे आभार प्रदर्शन संपवते. थँक्यू. धन्यवाद.